मुंबई महापालिकेमध्ये कोविड काळामध्ये बॉडी बॅग घोटाळा झाल्याचा आरोप असून त्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आज आर्थिक गुन्हे शाखेकडून मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरारदार यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. कोविड काळामध्ये बिरादार हे मुंबई महापालिकेच्या खरेदी विभागामध्ये होते. बिरादार यांचा जबाब यापूर्वीही ईडीनं नोंदवलेला आहे. बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलारासू यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.